नमस्कार, मी स्वाती गोडसे. आपण पाहताय News18 लोकमत सकाळी 9 बातम्यांमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आणि बुलेटिनच्या सुरुवातीला पुण्यातून वर्ल्ड रेकॉर्ड करण्याची एक बातमी आहे. पुण्यातील सर परशुराम भाऊ महाविद्यालयाच्या प्रांगणावर मनाचे श्लोक म्हणण्याचा वर्ल्ड रेकॉर्ड करण्याचा प्रयत्न या ठिकाणी होणार आहे. तर पुणे शहर आणि उपनगरातील 64 शाळांमधील जवळपास 21,000 शालेय विद्यार्थी यामध्ये सहभागी झाल्याचं बघायला मिळतंय. ही थेट दृश्य या ठिकाणी वर्ल्ड रेकॉर्ड करण्यासाठी आलेल्या विद्यार्थ्यांचे आपण पाहतोय. पुण्यातील सर परशुराम भाऊ महाविद्यालयाच्या प्रांगणावरती अशा प्रकारे मनाचे श्लोक म्हणून वर्ल्ड रेकॉर्ड करण्यासाठी हे विद्यार्थी सज्ज असल्याचं बघायला मिळते. एकूणच या विद्यार्थ्यांचा काय प्रतिसाद, कसा उत्साह जाणून घेण्यासाठी थेट जाऊयात पुण्याला. वैभव सोनवणे यांचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत. वैभव, एकूणच वर्ल्ड रेकॉर्ड करण्यासाठी काय उत्सुकता या विद्यार्थ्यांमध्ये? स्वाती, 11,500 मुलं जी आहेत, आत्ताचा आकडा जो 11,564 इतकी मुलं या एस पी कॉलेजच्या प्रांगणामध्ये जमलेली आहेत. आणि आता काही वेळामध्येच हे वर्ल्ड रेकॉर्ड जे ते नोंदवण्यासाठी मनाचे श्लोक म्हणायला सुरुवात केली जाईल. पुणे आणि आसपासच्या उपनगरांमधून साधारणपणे 64 शाळांमधून सुमारे 22,000 विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमासाठी आपलं नाव नोंदवलेलं होतं. पैकी 11,566 मुलं ही या प्रांगणामध्ये आतापर्यंत पोहोचली आहेत. आता गेट्स जी आहेत या प्रांगणाची ती बंद करण्यात येतील आणि काही वेळामध्ये साधारणपणे पुढच्या 5 मिनिटांमध्ये या रेकॉर्डची सुरुवात जी आहे ती केली जाईल. आयोजकांकडून अपेक्षा होती साधारण 15,000 विद्यार्थी येतील, त्या दृष्टीने 16,000 खुर्च्यांची बसण्याची व्यवस्था सुद्धा त्यांनी केलेली होती. मात्र अजून आकडा जो आहे तो गेले काही काळ 11,500 पुढे फार वेगानं सरकत नसल्यामुळे आता आयोजकांनी निर्णय घेतलाय जितके विद्यार्थी प्रांगणामध्ये आलेले आहेत त्या विद्यार्थ्यांबरोबरच हे रेकॉर्ड जे ते सुरू करायचं. यापूर्वीचं रेकॉर्ड हे राजस्थानमध्ये 1,500 लोकांचं होतं सामूहिकरित्या प्रार्थना पठन करण्याचं, त्याच्यापेक्षा किमान 10 पटीनं जास्त हे रेकॉर्ड असावं असे आयोजकांचा प्रयत्न होता. आणि त्या दृष्टीनं त्यांनी प्रयत्नही केलेले होते. मात्र विद्यार्थ्यांची संख्या ही साधारणपणे 12,000 येऊन स्थिरावली आहे. आता काही वेळामध्ये या कार्यक्रमाला सुरुवात होईल. अगदी. आणि वैभव, हे वर्ल्ड रेकॉर्ड तयार करण्यासाठी या विद्यार्थ्यांनी नेमकी काय तयारी केल्याचं कळतंय? स्वाती, मनाचे श्लोक या विद्यार्थ्यांना सगळ्यांना म्हणायचे आहेत, त्याचं पठन या ठिकाणी सामूहिकरित्या केलं जाईल आणि सामूहिक प्रार्थना पठन करण्याचं हे रेकॉर्ड असणार आहे. हे सगळे विद्यार्थी जे आहेत ते विद्यार्थी हे मनाचे श्लोक म्हणतील आणि एकत्रितरित्या जो आवाज उठेल त्या आवाजाच्या हिशोबानं हे रेकॉर्ड जे ते नोंदवलं जाईल. अगदी. आणि शिक्षकांनी कशा प्रकारे या विद्यार्थ्यांकडून खरं तर तयारी करून घेतली, त्यांच्या काय प्रतिक्रिया, विद्यार्थ्यांशी काय संवाद झालाय का जे विद्यार्थी या ठिकाणी वर्ल्ड रेकॉर्ड करण्यासाठी आल्याचं बघायला मिळत आहे? स्वाती, आयोजकांकडून विद्यार्थी असतील किंवा त्यांचे शिक्षक असतील किंवा स्वतः आयोजक असतील, कार्यक्रम होईपर्यंत कोणालाही माध्यमांशी बोलायची परवानगी जी आहे ती देण्यात आलेली नाहीये, त्याच्यामुळे या विद्यार्थ्यांनी कुठली प्रतिक्रिया व्यक्त केलेली नाही. महत्वाचं म्हणजे बराच वेळ झालं, साधारण 7:30 वाजल्यापासून विद्यार्थी गोळा होत आहेत, त्यामुळे आता अगदी काही क्षणांमध्ये या ठिकाणी वर्ल्ड रेकॉर्ड साठीचा हा कार्यक्रम सुरू होणार आहे. अशीच अपडेट या कार्यक्रमातून आपल्याकडून वेळोवेळी जाणून घेत राहू. तुर्तास धन्यवाद या माहितीसाठी.